माध्यमिक आश्रम शाळेत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. तळोदा तालुक्यातील कोठार येथील श्री साईनाथ शिक्षण संस्था अनंत ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्याभारती देवगिरी प्रांत प्रचारक तथा कस्तुरी रंजन समितीचे अध्यक्ष शैलेशजी जोशी यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2 शैक्षणिक धोरणात वय 3, 5, 8 इयत्तेसाठी खुले शिक्षण, व्यावसायिक अभ्यासक्रम, प्रौढ साक्षरता आणि जीवन समृद्ध करणारे कार्यक्रम या मार्गाने हे उद्दिष्ट साध्य करण्यात येणार आहे. सुमारे 2 कोटी शाळाबाह्य मुले मुख्य प्रवाहात आणली जाणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भारत केंद्रात शिक्षण सामान्यपणे मातृभाषेतून शिक्षण दिले पाहिजे. अनुभवातून शिक्षण चित्रातून वाचन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त देशभक्तीपर गीते आनंददायी शिक्षण संकल्पना विकसित करण्यासाठी जोर दिले जाणार असल्याची माहिती जोशी यांनी कार्यशाळेत दिली. कार्यशाळेला कोठार आश्रम शाळेचा मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, माध्यमिक मुख्याध्यापक CM पाटील, ज्येष्ठ शिक्षक हरी भारती, भूषण येवले, मनोज चिंचोले, निंबा रावळे, कीर्तिकुमार वाणी, नीता गुरव, शालिग्राम वाणी, योगेश चव्हाण, जितेंद्र चौधरी, पन्नालाल पावरा, ब्रह्मराज नाईक, अजय पवार यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षण देण्यावर भर आहे. त्यासाठी अभ्यासक्रमांमध्ये विविध संकल्पना स्पष्ट करण्यासाठी व अध्यापन प्रक्रिया सोपी होण्यासाठी विविध खेळांच्या तसेच कौशल्यांचा समावेश करण्यात आला आहे. विविध संकल्पना स्पष्ट करताना विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीला अनुसरून कोणत्या प्रकारे अध्यापन करावे इत्यादी बाबींचे प्रात्यक्षिक मार्गदर्शक शैलेश जोशी यांनी कार्यशाळेत प्रात्यक्षिकसह करून दाखवले. MDTV साठी महेंद्र सूर्यवंशी, तळोदा प्रतिनिधी. MDTV न्यूज ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन ला क्लिक करा, शेअर, लाईक, कमेंट करायचा विसरू नका.